सी। एक चोवीस प्रश्न आहे अंकगणित परीक्षेमध्ये। खालील विधाने सत्य ठरण्यासाठी एक्सची किंमत आहे 3.7/11 × 11/5 कंस बंद भागिले 307/x = 4/3। येथे आता आपण लिहून घेतलेलं आहे म्हणजेच यांचा गुणाकार करायचा। 11 × 33 + 7 = 40/11 × 11/5 कंस बंद पुढं भागिले किती आहे कंसामध्ये 307/x = 4/3। इथे काय होते आता हे 11 × 11 इथं कट झालं 5 × 5 8 × 5 = 40 म्हणजे इथे आलं आहे 8 छेदस्थानी एक म्हणजेच 8च असणार भागिले 3x/7 = 4/3। पुढे आता यांचं भागिले उलट गुणिले होणार 8 इथं गुणिले गेलं तर 7/3 इथे 3x = 4/3। आता आपण एक्स इकडे भागिले इकडे गेलं तर गुणिले आणि इकडे आले ते वरती 3 जाईल म्हणजेच 8 × 7/3 गुणिले हे इकडं भागिले तोटेन गुणिले 3/4 = x म्हणजेच हे 3 कटले 4 × 4 × 4 × 8 इथे खाली राहिले 2 × 7 = x म्हणजे 7×14 = x म्हणजेच x = 14 म्हणजे 41चा आन्सर आहे बी 14। पुढचा 42 क्वेश्चन आहे पक्ष्यांच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनारे आहेत किती 1/4 पक्षी नदी किनारे आहेत आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहे म्हणजे 1/5 उरलेल्या 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती आहे आपल्याला पक्ष्यांची संख्या काढायची समजा घरट्यातील पक्षी आपल्याला काढायचे आहेत म्हणजे क्वेश्चन मार्क आपण म्हणून एकूण थव्यात एक्स पक्षी आहेत आणि नदी किनाऱ्यावर किती आहेत आपले नदी किनारा बरोबर 1/4 म्हणजे 1/4 आहेत आणि घरट्यामध्ये येतं 1/5 म्हणजे ह्यांची एकूण जर बेरीज केली तर आपली मिळेल 1/4 + 1/5 म्हणजेच तिरकस गुणा करणार 5x + 4x आणि खाली 5×20 म्हणजेच हे किती येतं 5×4 9x = 20 हे काय आहेत आपले किनारा आणि घरट्यातील पक्षी आहेत आपल्याला एकूण थव्यातील पक्षी किती दिले आता एकूण थव्यातील पक्षी आहेत आपले एक्स मानलेले आहेत आपण आतून हे आलेले एकूण थव्यातील पक्षी मायनस करू म्हणजेच x − 9x = 20 बरोबर किती येतं याचं 11x = 20 आणि उरलेले पक्षी किती दिले आहेत म्हणजे 22 आता ह्यांचा आपण पुन्हा करू म्हणजे x = 22 इकडे गेलं तर गुणिले होणार 20/11 × 11 = 22 म्हणजे x = 40 पक्षी झाले x = 40 पक्षी आता आपल्या घरट्यातील पक्षी काढायचे घरट्यातील पक्षी आपण काय मानलेले आहेत 1/5 म्हणजे एक्स किती आपला 40/5 बरोबर 5×5 8×5 = 40 किती पक्षी असणार घरट्यामध्ये 8 पक्षी म्हणून 42चा आन्सर आहे डी। आपण 43 नंबर प्रश्न पाहू अमितने एक टेबल 1200 खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च आले
त्याने ते 1680 ला विकले तर त्यांना त्याची किंवा तोट्याची टक्केवारी करा. आता 1200 + 200 = 1400 होतं आहे, म्हणजेच आणि विकला की 1680 ला इथे काय नफाच होणार आहे. तरी आपण हा प्रश्न सॉल्व करू. टेबल घेतला आहे 1200 रुपये ना, दुरुस्तीला खर्च आहे 200, म्हणजे टोटल झाला 1400. आता आपण काय करू, नफा काढू. एका म्हणजे हा ऑप्शन घेऊ, 1400 चे 20% नफा झाला, म्हणजे 20% 14 × 2 = 28 आणि वर 0 = 280. आपण याचे ॲडिशन करू, थोडक्यात 280 नफा झालेला आहे. आपण कसं काढला आहे, 1400 + 280 म्हणजेच 1680. त्याने तो 1680 लिखला आहे, म्हणजे त्याला ऑप्शन क्रमांक डी 20% नफा झालेला आहे. अबत 26 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधानांचा गोळा बेरीज परिमाण शोधून काढा. म्हणजे पूर्णांकामध्ये आपण हा प्रश्न इथे लिहिलेला आहे, म्हणजेच 49.6 म्हणजेच किती असणार आहे, 50 × 10.2 म्हणजेच किती, 10 − 7.1 म्हणजेच 7, आणि 29.7 म्हणजे हे असणार आहे 30 × 5 − 5, 5.1 म्हणजेच 5 येणार ते, गुणिले 20.1 म्हणजेच हे असेल 20. आता ह्यांचा आपण गुणाकार करू, 5 × 1 = 5 म्हणजेच 5 × 50 × 10 म्हणजेच 500 − 7 × 3 = 21 म्हणजेच 210, आणि 5 × 2 = 10 म्हणजेच हे असेल 100. आता इथे मायनस बेरीज होती यांची, म्हणजे 500 − 210 + 100 = 310, म्हणजे 500 मधून 310 मायनस केलं तर आपल्याला खाली राहतात 190. हां, 44 डी आन्सर आहे, उत्तर आलं आहे 190. इथं 45 नंबरचा क्वेश्चन आहे, जर 15 − 15 / 15 · 6 = x असेल तर एक्सची किंमत काढा. इथे आपण हा प्रश्न लिहून घेतलेला आहे, ह्याची व्यवस्थित मांडणी करू. हे बॉडमॉस नियमानुसार सोडवायचं आहे. 15 − 15 / 15 · 6 = x. इथे आपण बॉडमॉसचा रूल यूज करणार, बॉडमॉसमध्ये ब्रॅकेट तर नाही, आता डी आहे, डी म्हणजे डिवायडेशन, 15 × 1 = 15, इथे 1 राहिलं म्हणून 15 − 1 × 6 = x आहे. ह्यांचं आता बॉडमॉसनंतर काय आहे गुणाकार, 15 − 6 = 6 = x, म्हणजे 15 × 6 − 9 = x, म्हणजेच x = 9. 45 x = 9, ऑप्शन सी राईट आन्सर आहे. प्रश्न पुढचा आहे, 46 आहे, 1 चौरस आणि 1 काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे. जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल आणि काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी काय आली आपल्याला काढायचे. आपल्याला उदाहरणामध्ये दिलं आहे, चौरसाची परिमिती बरोबर काटकोन चौकोनाची परिमिती, म्हणजेच काटकोन चौकोन म्हणजेच आयत. चौरसाची परिमिती सूत्र आहे 4 × बाजू, आणि काटकोन चौकोनाची परिमिती आहे तर सूत्र आहे 2 × लांबी अधिक रुंदी. आपल्याला बाजू बरोबर किती दिली आहे, चौरसाची परिमिती बाजू किती आहे 16, आणि आयतची लांबी दिलेली आहे 18, म्हणजे 4 × बाजू किती 16 / 2 × एल किती दिले 18 + बी. हे सॉल्व केलं तर 16 × 64 = 18 × 36 + 2 = b, म्हणून इकडं एम प्लस इकडं आले तर 64 − 36 = 2 b. 64 मधून 36 मायनस केलं तर खाली राहतात 28 = 2 b. इथं 2 × इकडं आल्यावर भागिले बनवणार, म्हणजे 28 / 2 = b, म्हणून 1 × 14 × 28 म्हणजेच b = 14, b
पी म्हणजे प्रीत रुंदी किती आली आहे 14 मीटर. ऑप्शन क्रमांक ए राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 47 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणते 25 बरोबरीचे नाही. आपण आता हे ऑप्शनने सॉल्व करू. ए नंबरचा ऑप्शन आहे 50 मायनस कंसामध्ये 100/4 म्हणजेच हे 4 ने 100 भागलं तेव्हा आन्सर येतं 25. म्हणजे 50 मायनस 25 बरोबर 25. एची बेरीजी किंमत आहे 25. आता बी सॉल्व करू. बी 20 अधिक कंसामध्ये 20/4 20 ने 4 भागलं तर येतं 5 म्हणजेच 20 अधिक 5 बरोबर 25. याची पण किंमत 25 आली. सी 10 अधिक 5 × 2 + 10 − 5 केली खाली राहिली तर 5 × 5 = 10 × 10 = 10 × 10 = 20 × 5 = 25. आता ए बी सी यांच्या तिघांची पण किंमत किती आहे 25 आली. नक्कीच ऑप्शन डी चुकीचा असणार आहे. तरी सॉल्व करू आपण. 24 + 2 × 1 म्हणजे हे बी एक बी आणि 24 येतो काय प्लस 24 × 2 = 26. 25 बरोबरीचे नाही आपल्या शोधाचं म्हणजे कोणचंही आन्सर आहे कारण की याचं आन्सर 26 आलेलं आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 48 क्रमांकाचा. कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यातील फरक किती असेल. आता आता प्रश्न लिहून घेऊ आपण. 48 कमाल 6 अंकी संख्या. कमाल म्हणजे मोठीत मोठी 9 9 9 9 9 9 6 आहेत पाहिजे 1 2 3 4 5 6. आता कमाल 5 अंकी संख्या ते फरक म्हणजेच डिफरन्स पाहिजे आपल्याला किती येतात 75 5 1 2 3 4 हे 5 डिफरन्स काढायचं. आता 9 9 × 9 = 0 9 9 × 0 9 9 × 0 9 9 × 0 9 9 × 0 आणि 90 एकक दशक शतक सहस्र दशलक्ष. ह्याचा आन्सर आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक आहे आपला 49 नंबरचा. 175 ग्रॅमच्या 10% 5% म्हणजे काय. प्रश्न लिहून 175 ग्रॅमच्या 4 म्हणजे गुणिले 10% म्हणजे भागिले 100 च्या परत येते बरोबर 5% हे सॉल्व केलं तर उत्तर येते आपलं 0.875 ग्रॅम. हे आपण सॉल्व करू. हे 10 × 1 × 10 × 10 × 100 इथं खाली येते 5 × 5 = 100 म्हणजे तिथे 175 × 1/10 × 1/20 आलेला आहे. ह्याला आपण भाग देऊ. भाग दिलं काय आणि तर इथं 0 म्हणजे ते 17.5 आलं आहे. आता 17. इथं भाग दिला 17.5 पण येते. आपण काय करू खाली 5 ने भाग देऊ. 5 × 2 = 10 येथील 5 × 3 = 15 किती राहिले 2 × 5 = 25 आले आणि 5 × 5 = 25 म्हणून इथे राहिले 35 × 1/2 × 1/20. आता परत 5 ने इथे भाग देऊ. 5 × 4 = 20 आणि 7 × 5 = 35 वरती परत 7 छेद असताना 4 × 2 = 8 7 × 8 = 7 भाग ह्यांचा भाग करू. 5 जात नाही डायरेक्ट पॉईंट बसतो आहे म्हणजेच 70 झाले. इथे 0 8 8 64 इथं भाग बसतं 64 खाली राहिले 60 परत 7 8 56 खाली राहिले 40 म्हणजे 8 × 5 = 40 आन्सर आहे 0.875. 49 आन्सर आहे सी क्रमांकाचं. आपला 50 क्रमांकाचा प्रश्न आहे. 640 मूळ अवयव कोणते. आता 640 आपण ऑप्शन डी घेऊ. ऑप्शन डी आहे 2 × 2 × 2 ×
दोन, एक दोन तीन चार पाँच सहा, एक दोन तीन चार पाँच सहा सात, दोन किती वेळेचे सात वेळेस आणि गुणिले पाच, यांचा गुणाकार करू, पाच दुणे दहा, दहावी दुणे वीस, परत वीस दुणे चाळीस, चाळीस दुणे ऐंशी, ऐंशी दोन एकशे साठ, एकशे साठ दुणे तीनशे वीस आणि तीनशे वीस दुणे सहाशे चाळीस, म्हणून ऑप्शन क्रमांक पन्नास डी आन्सर आहे. आपण प्रश्न क्रमांक आता एकोण सोडून आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी दोन वाजून दोन पंचे वाजता पोहोचलो. त्याकरता आम्ही साडेचार तास प्रवास केला तर आम्ही किती वाजता निघालो? म्हणजे आपण दोन पंचेचाळीसला पोहोचलो. आता चोवीस तासाचे घटक येते 14:45 आणि आपल्याला एकदम प्रवासाचा कालावधी किती लागला आहे? साडेचार तास. ह्यातून मायनस करू, पाच ज्याला पाच, चारातून तीन गेले घंटाळे एक, चारातून चार गेले शून्य आणि एक दहा, म्हणून आपण सकाळी 10:15 निघाला. असं ऑप्शन क्रमांक एकावन्न याचं राईट आन्सर आहे. क्वेश्चन आहे 52, 45, 60 आणि 75 यांचा मसवेंडला सवयांची बेरीज किती? 45, 60 आणि 75 यांच्या मसवेंडला सवयांची बेरीज, जी मसावी येते 15 आणि लसावी येते याचा 900, म्हणजे याची बेरीज करायची किती येते? 915. 52 सूत्र आहे आपलं सी 915. प्रश्न क्रमांक 53 आहे 8 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि 22.5 सेंटीमीटर जाड अशा भिंतीकरिता किती विटा लागतील? जर प्रत्येक वीट 25 सेंटीमीटर गुणिले 11.25 सेंटीमीटर गुणिले 6 सेंटीमीटर मापाची असेल तर आता इथे काय दिलं आहे? लांब दिली 8 मीटर, 8 मीटर म्हणजेच 800 सेंटीमीटर, 6 मीटर उंच म्हणजे 600 सेंटीमीटर आणि जाड दिली आपली 22.5 सेंटीमीटर बरोबर 800 × 600 × 22.5 × 25 × 11.25 × 6 हे 11.25 × 11.25 × 22.5. पुढे येते करू आपण B 3 6 3 1 3 3 2 6 म्हणजेच 200 आपण बरोबर लिहू 800 × 200 / 25 पंचवी आठ 200 इतर आले 800 × 8 म्हणजेच 8 × 8 = 64 हे 0 ला 0 म्हणजे 6400. उत्तर आहे आपलं 53 सी. प्रश्न क्रमांक 54 आहे दर सार दर शेकडा 5% सरळ वजने 1200 ची रक्कम किती वर्षात 1800 बनेल? 54 दर आहे आपला 5%, पी आहे 1200 आणि इथे रास दिलेला आहे किती? ए बरोबर 1800. आता रास आणि मुद्दल माहिती आहे आपलं, म्हणजेच आपली एस आय असेल 600, एस आय म्हणजेच सरळ व्याज. तर वर्षकडे सूत्र आहे एन बरोबर एस आय गुणिले 100 × 7 / पी / आर. एस आय आहे किती आपला? 600 × 100. पी आहे 1200 × आर किती आहे? 5. 600 × 600 = 1200. 500 × 5 = 10 म्हणजेच 20, म्हणजे 20/2 = 10 वर्ष. एन बरोबर आपल्याला किती लागतील? 10 वर्षे. ऑप्शन क्रमांक ए राईट आन्सर आहे. 54 क्रमांक आन्सर. प्रश्न क्रमांक 55 आहे 1 उद्यान
1500 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद आहे. एक सायकल स्वारांना या एका उद्यानाला 4 फेरे मारावे लागतील. लागतात ताशी 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ लागेल? इथं लांबी दिलेली आहे आपल्याला 1500 मीटर, रुंदी दिलेली आहे 750 मीटर. परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात एल आणि बी. इथे आपल्या आयताची परिमिती काढायची आहे म्हणून 2 कंसात एल किती 1500, रुंदी आहे 750. त्यांची जर बेरीज केली तर ते 2250 म्हणून 2 गुणिले 2250 बरोबर 4500 मीटर. एक फेरी बोलू का नाही त्याला 4500 मीटर. अशा आपल्या किती फेऱ्या करायच्या आता? 4 गुणिले 4500 बरोबर किती होते आता? 18000 मीटर. 18000 मीटर म्हणजेच 18 किलोमीटर. आता आपला वेळ काढायचा आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे किती? अंतर 18 किलोमीटर, वेग आहे 4.5. हे पॉईंट इकडे पूरक शून्य एवढा म्हणजेच किती होईल? 180 छेदस्थानी 45 म्हणजेच 45 एक 180 बरोबर 4 तास. तशीच 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ गेल्याचं उत्तर आहे? 4 तास, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 56 आहे. 140.75 × 0.01. आता दशांश किती अशा अंक आहेत? 1, 2, 3, 4. एकूण 4 संख्या आहेत, तर शोधायच्या किती? इथं 2 येतात, हे नाही येऊ शकत. इथे 2, हे पण नाही येऊ शकत. तर इथे किती? 4. म्हणजे ऑप्शन क्रमांक 56 सी राईट आन्सर आहे. प्रश्न आहे आपला 57. 3/8 × 5/3 − 1/6 कंस बंद 5/8 बरोबरी काढा. आता आपण क्वेश्चन करून 57 सोडू. काय 3/8 × 5/3 − 1/6 कंस बंद 5/8. आता तिथं आपण कंस सोडून घेतो. इथं छेद समान करायचं आहे, तर आपल्याला इथं 2 निघून आलं आणि अंशाला पण 2, म्हणजे उत्तर येईल 3/8 × 5/10 − 1/6. एक डायरेक्ट आपण 1/6 घेतला आहे प्लस 5/8 म्हणून 3/8 × कंसामध्ये राहते 9/6 प्लस 5/8. आता इथं भागिले भागिले उलट गुणिले, म्हणजेच 3/8 × 6/9 प्लस 5/8. 3 × 3 = 3, 3 × 9 3 × 3 = 6. इथं आहे राहिलं 2/8 प्लस 5/8. छेद समान आहे, 1 विभाजन म्हणजेच 2 अधिक 5 प्लस 7/8. 57 सूत्र आहे सी 7/8. प्रश्न क्रमांक 58. 0.9 × 0.3 × 0.3. आता आपण कंस सोडून घेऊ. 0.9 हे किती? 3 × 9 किती? 2 दशांश, म्हणजे 0.09 कंस बंद. 0.9 × 0.09 किती दशांश? 1, 2. इकडं 2 सोडवायचं आपल्याला, म्हणजेच 90/9 बरोबर 9 × 1 = 90. याचा आन्सर येत आहे 10. 58 आन्सर आहे डी. आन्सर इज 10 इज राईट आन्सर. क्वेश्चन आहे, जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल, लहान कोय आपला? बी ही संख्या असणार लहान आणि सी 150 पेक्षा 5% जास्त असेल, तर बी किती आहे एवढे शोधायचे. आपण इथं लिहू सी आणि बी. सी जर 100 असेल तर बी नक्कीच किती असणार आहे? 90. आता काय 150 पेक्षा 5% जास्त, जे 5% काढून घेऊ.
याचे 5 टक्के येतात, 5 एक 5, 5 दुणे 10 म्हणजे 20, म्हणजेच हे 0 ले 0 करणं म्हणजे 15 भागिले 2 = 7.5, म्हणजे आपण काय करू 150 + 7.5 म्हणजे 157.5 आलेला आहे. इथे करू आपण सी किती आहे 157.5, तर बी बरोबर किती, आता इथे तिरकस गुणाकार करू म्हणून 157.5 × 90/100 हे जर सॉल्व केलं तर आपला आन्सर येते 141.75. 59 आन्सर टी इज राईट आन्सर. क्वेश्चन क्रमांक 60 आहे आपला, कमाल 7 अंकी संख्या. कमाल 7 अंकी संख्या म्हणजे 7 वेळेस 9 घ्यायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 वेळेस 9 झाले आहेत. किमान 4 अंकी संख्या तर फरक, किमान म्हणजे लहान, किमान 4 अंकी लहान संख्या कोणती येते येतली 1000. यातून हे मायनस करायचे, आन्सर येतं आपलं 989, 9, 9, 8, 9, 9, 9, 999, 8, 999. आन्सर 60 डी इज राईट आन्सर.